वेलकम बैक टू माय चैनल दोस्तों। आज मैं आया हूँ सातेरी टेंपल जो कि हनकुंड में है, ऑलमोस्ट कारवार से 16 किलोमीटर्स दूर। और अगर आप सदाशिवगढ़ से हो तो आपको ऑलमोस्ट 10 किलोमीटर्स दूर रहेगा। हर साल यहाँ पर उत्सव होता है सातेरी देवी का, जो कि साल में सिर्फ 7 दिन के लिए होता है। इसके बारे में आगे की स्टोरी, जो मंदिर की हिस्ट्री, सब मैंने वीडियो में आगे आप देख लोगे। आशा करता हूँ कि आप वीडियो पूरा देखें। ये वीडियो जो मैंने शूट किया है वो कमिटी की, जो सातेरी टेंपल के कमिटी मेंबर्स हैं उनसे और प्रेसिडेंट से परमिशन लेके ही वीडियो बनाया है। उन लोगों ने बताया है कि बहुत से ऐसे यूट्यूबर्स हैं जो कि विदाउट परमिशन वीडियो शूट करके अपने यूट्यूब चैनल पर डालते हैं। मैं सभी यूट्यूबर्स को रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि विदाउट एनी परमिशन और इलीगल तरीके से कोई वीडियो शूट ना करें, ताकि उनकी जो प्राइवेसी है वो वैसे ही उन्होंने मेंटेन करके रखी है। और मैंने वीडियो शूट करने से पहले उनसे बहुत सारी बातें की थी, जैसे कि मैं शूट कैसे करने वाला हूँ वगैरह। मगेल नाव राहुल कलगुटकर म्हण, मगेल एक यूट्यूब चॅनल असा हंग्री वॉइस म्हण, तेतूर हांव आमगेले देवीले मातर बायलांच्यान अशें कवरअप करूंक विचार केल्लो। तुमगे कडे उलोवन बी सगळे परमिशनान करते आसा। तुमगेलें नांव कसलें? म्हगेलें नांव उल्हास जयराम नायक। आनी तुमी ह्या देवस्थानाचे वायस प्रेसिडेंट? प्रेसिडेंट। तुमी नमस्कार करता। भाऊ तुमगेलें नांव कसलें? व्यंकटेश नारायण नायक। व्यंकटेश नारायण नायक प्रेसिडेंट तुमी। आता ह्या देवीचे पहिलेचे हे कसे, म्हटल्यार पहिलेच्यान स्टार्ट झाले कसे, हे देवीचे स्थापन कसे झाले हांगा? ही आमगेले साधारण पूर्वजांनी सांगितले प्रमाणे फाटल्या मोर दॅन 300 इयर्स बॅक ही सातेरी देवी जी आशिल्ली ही एक जिवंत रूपात आशिल्ली, हे आम्ही सांगितले गोष्टी। आणि ती हिंगा आमच्या देवस्थाना समोर एक भाय असा, हिंगाच तेगेलो आता ते आम्ही एक बारीकशे हे केलं असा, तेगेलो वासस्थान असे। आणि ते कोणाल्याक आमच्या गावच्या कुळाबीच्या जाऊ बाई बाकीचे कोणी तरी अणकोणा स्थायिक जाणं लोकांक खंयचे संकटा टायमाचे तात्पर्य पावताले। आणि अशी म्हणला इतले म्हणार आशिल्ली की म्हाका आता कसली एक गरज असा, पैशाची गरज असा, त्या तुम्ही आम्ही तर देवीकडे तर किती सांगून घेतले। ते दुसरे दीस आमगेल्या गल्लात घरा दारात हाण ती पावयताले, इवन भांगराची कोणाक अडचण असा, लग्न असा, हे असं कसले कारण, कोण शीख असा, किती असताना ते बी देवीकडे मागून घेतले जाल्यार ते पूर्ण जाताले म्हणजे एक लोकां एक हे असा, भावना असा। आणि आज बी पळयला ती खरी असा, कारण आजचे त्या आमगेले हे आमगेला जे दिसता देवस्थान हे थर्ड टायम रिनोव्हेशन झालं असा। फर्स्ट एक बारीक गुडी अशी, ती गुडये फर्स्ट गुडी बांधच्याक रिझन असा। ही देवी हंगात वाचता नासताना कितें तरी एक दुश्ट शक्ती तेमके त्रास दिले निमित्ती ती ह्या भाई भितर प्रदर्श झाली। आणि दुसरे दीस आणि त्या टायमाचे ते ज्या भाईत गुप्त जात असताना त्याने ते त्रास दिले तेन्ना ती केस उगून घेऊन बशिल्ली आशिल्ली, ती मारिले त्याची मांग अजून फणी आणि ती चौरीच मांग आम्ही अजून त्या सिलाईचेर प्रिझर्व केलं असं। आणि त्या दीस रात्रीन परत एक आमगेले एक जाणटे मनशाले स्वप्नात येऊन आपण ना तरी झाली तर तुमगेल्या खंयच्याय एका हाकेक आपण तात्पर्य पावतले म्हणून सांगून त्याने एक वचन दिले। आणि तुम्ही एक बारीक अशी गुडी ह्या स्थानाचेर तुम्ही प्रतिष्ठापन करा, तशीच आमगेल्या पूर्वजांनी ती प्रतिष्ठापन केली। ती एक साधारण बरीच वर्ष जाण 100 वर्ष जरी उरली होती। त्याच्या नंतर आमगेले गावचे एक मनीस त्या टायमार इज MLA SD गांवकार म्हणजे तेंगेल टायमात फर्स्ट आमगेले साधारण ह्या एरियात RCC बिल्डींग झालं, त्यांनी ते ड्रॉईंग बिंग हाडिले
आरसीसी बिल्डिंग ते एक साधारण 20 साधारण वर्ष एक 50 वर्ष तक जो लाइट चालू होता आणि 2002 ते जे दिस मंदिर अस पळ्या ते भव्य मंदिर एक हिंगा निर्माण झालं. हे बी किदें लोकांक दिल पैशान किंवा लोकां भावनेचेर जाल्ले आसा किंवा आमी आमी गांवच्या लोकांनीच केल्ले अशें न्ही. आनी खंयी आमकां वचून घेवन कोणा कडेन आमी देवस्थान बांदतात किंवा हे करतात अशी आमकां वचचें पडलां. देवीन स्वता जावन हे सगळे कनगतीर आसा अशी स्टोरी. ह्या आनी एक कितें काय म्हळ्यार तेन्ना आमकां फस्ट टायम देवीन सांगिल्लें आमी तुमकां दर्शन वर्षांतल्यान फक्त 3 दिवस जातर म्हणजे हळूहळू गर्दी वाढचे गेले आमगेले पिळगी तेगेले कुळाबी पिळगी वाढली 3 दिसान आमच्या हे जायन झाले कंट्रोल जायन झाले. तेव्हा देवीकडे आम्ही प्रसाद मागलो भक्त लोकांक सगळ्या तरी दर्शन जाऊ जाय त्यामुळे मिनिमम 7 दिवस तरी जाय 5 दिवस पब्लिक दर्शनासाठी जाय. तर आमकां देवीन मान्यता दिली आणि आता आमगेले साधारण एक 50 वर्ष जातली आम्ही 7 दिवस ह्या देवीलो उत्सव म्हणल्यार नवे म्हणतात. नवे म्हणल्यार फस्ट जे आम्ही एक धान भात पिकयतात ते फस्ट डे रात्रीन 12 घंट्याक देवीक फस्ट अर्पण करतात आणि दुसरे दीस आमगेले घरात आम्ही नवे येऊन घेऊन दुसरे दीस त्याचे उत्सव करतो. ही हेजी आमगेले हेजे नवे उत्सव म्हणतात सातरे देवी उत्सव म्हणून नव्याचे उत्सव आणि हे 7 दिवस आता आमगेले चलतेर आसा आणि अति विजृंभणेन चलतेर आसा. आता ह्या हिंग ह्या येऊचे भक्त आमगेले एरियाचेच न्ही नॉर्थ कॅनडाचेच न्ही ऑल ओवर द साधारण ऑलमोस्ट ऑल नेबरिंग स्टेट सगळे कवर करतात महाराष्ट्र कर्नाटका सगळे जण हे करतात. इवन गोवाचे मॅक्सिमम गोवाचे कारवारात कोणी बी VIPs तर ह्या हेतूत देवीक येऊन घेऊन देवीला कृपेक पात्र जातातच. जो मनीस एक खेप येयलो आनी तो सेकंड टायम आनी चुकयना तो खंयच्यान तर खंय येवन घेवन देवी कशी घेवन पावतात. इतलें आमगेले देवी अशी हे आसा. आनी हिंगा थोडे आमी सांगणी म्हणून घालतात सांगणी आमगेले स्पेशल म्हणल्यार हिंची सांगणी म्हणल्यार जास्ती जास्ती कोण पोरा बिरा जायना पळय ते लोक जास्ती येतात सांगण्या आनी ऑलमोस्ट ऑल सगळ्यांक सक्सेस जाता तरी 1-2-3 वर्षां भितर तेमी येवन घेवन कितें तेमी पोरा बिरा घेवन घेवन सांगणी पूर्ण करून वयता. तशीच नोकरे बदल्लो तशीच नोकरी मेळटा अशी मेळटा कितें तरी देवा कडेन सांगता जे कर सांगणी करून घेता ते सक्सेस जाता म्हणल्यार लोकांक वर्षान वर्स जे वाडटा पळय तेजे वयल्यान आमकां दिसता की ते तेमकां पावता देव पावता. आनी भाऊ की अनेक एक कितके आयकलां की म्हटल्यार देवस्थानाचे दार ऑटोमॅटीक ओपन जावचे. फाटी देवस्थानाचे दार आमी रात्रीन 11-11:30 सुमार पुजारी येवन घेवन खिळी काडता खिळी काडली की न्ही डोर ऑटोमॅटिकली ओपन जातालो. आतां कितें जालां कारणांतरान थोडे आमगेले अडचणी अडचणी निमित्त हेंच्यान हो रोड बीन नाशिल्लो. आमी गेले कितें आशिल्लें 6 घंट्या नंतर ह्या एरियात त्या दीस आमी फिरच्या ना म्हणून आशिल्लें. ज्या दीस देवस्थान ओपन जाता 6 घंट्या नंतर आमी अशे आजूबाजून ह्या देवस्थानाचे कोणी फिरच्या ना म्हणून आशिल्लें. काही अडचणी निमित्त लोक हेंच्यान येता वयता निमित्त ते ऑटोमॅटीक ओपन जावचे आसा पळय ते आतां म्हटल्यार म्हटल्यार पहिले कसे आशिले पहिले ते खिळी खांड गेले ऑटोमॅटिकली ओपन जाता आशिले त्याच्या नंतर ते ओपन झाल्यानंतर आम्ही नेमे आणि घेऊन अर्पण करताले. तेतूत आमगेले थोडे हे आसात पूण अर्पण करता आसतना मतदार निराशी मतदासूर सेवक आनी पुजारी हे इतलेच लोक येऊ जाय पब्लिक येवच्या ते बी रिस्ट्रिक्शन आसा. आनी आनी एक सांगचें म्हणल्यार आनी डीप गेलो जाल्यार ही आमगेली कुळाबी ही कोंकण समाजाची काणकोणांत 4 वाडे आसात. तेतूंत 3 वाडे जे आसात हे ह्या सातेरीचे कुळाबीचे आनी 1 वाडो आसा तो आमी एज अ गेस्ट म्हण तेमकां हे करतात मान तेंकां तितलो सेम दिल्लो आसा. 4 भावां भितर 1/4 भाव तेका गेस्ट म्हण दवरला जाल्यार हे 3 ओरिजिनल भाव हे 3 भाव 3 वाडे आनी ते एक्चुअल ते हेजे कुळाबी कुळाबी म्हणला चवथो हो माळसा नारायणी कुळाचो तेमी हिंग येवन गोंयाच्यान हिंग येवन स्थायीक जाल्ले आनी तेंगेलो एक हेजे व्हड टेंपल आमगेले वयर हायवेचेर आसा.
ही आमगेल गावाची स्टोरी बाकी गावाच्या लोकांक कोणाक रिस्ट्रिक्शन ना हां गावातल्या सगळ्या रिस्ट्रिक्शन ना कोणी येऊन दर्शन घेऊ शकता ते की आमगेलेत म्हणगे आम्ही काय ना फक्त आम्ही ॲडमिनिस्ट्रेटर ॲडमिनिस्ट्रेशन तीन वाड्यावर लोक चार वाड्यावर लोक म्हणगे करतात आणि वरकट तेथून भीतर सेवक असतात ते असतात ते बी थोडं कुळावी असतात ॲडमिनिस्ट्रेशन मात्र तुम्ही जे करू चार वाड्याकडे आणि ह्या फटी कोरोना निमित्तीन भक्तगणांक दर्शन घेऊक मेळ्ळे ना हेजे बद्दल तुमगेले कशें आसा म्हटल्यार खाली आयिल्ल्या कोण हांगा आयिल्ल्याक तुमी दर्शन दितात की तेमी येऊ शकतात की ना हांगा कारण कितें आसा कोवीड 19 निमित्तान हय आमकां रायटिंगात जात्रा करनाका म्हणिल्लें रिस्ट्रिक्शन हय जालारय हय देवील महिमा होड हय मौखीक आमकां परमिशन दिल्लं आसा करच्या हरकत ना पण थोडे एसओपीस दिले असतात कंडिशन घाईल असतात म्हणा किती त्या निमित्त कंडिशन घाईल असल्या निमित्त आम्ही पब्लिकात पहिल्या मॅक्झिमम पब्लिसिटी केला थ्रू मिडिया थ्रू पेपर आम्ही किती लोक आमचा उद्देश किती आशिल् जास्ती लोकांना एक कडे जाऊचे नका त्या कारणाने आम्ही किती केलं सगळीकडे सांगला कसली आम्ही सेवा ह्या वर्षात स्वीकारची ना ते दर्शन बी ना ओनली आम्ही अणकोणचे रहिवासी कुळावीचे जे किती कार्य असा तितलेच करतले शिवाय खंयचीच सेवा आम्ही स्वीकारची ना ते म्हणून लोकांक खूप अपील केलं परत अपील करते बी असा कारण कोविड 19 आता म्हणून या वर्षात आम्ही रिस्ट्रिक्शन ह्या वर्षात घातलं आणि त्याप्रमाणे आम्ही आज म्हणजे आज थर्ड डे आमगेलो त्याप्रमाणे आम्ही आज चलतेर असतात आणि जी बी जे कंडिशन आशिली सॅनिटायझर देवस्थान सॅनिटायझेशन करचे उरू एन्ट्रन्सा भितर हँड सॅनिटायझेशन उरू स्क्रीनिंग करचे प्लस मास्क कंपल्सरी हे सगळे रिस्ट्रिक्शन आम्ही पब्लिकाक कंपल्सरी कन घेऊनच कोणीतरी येईल चुकून पावील भक्त ज्या लोकांक आम्ही दर्शन देतात बरे भाऊ तुमगेल कडे उलवून बरे सध्या हे झाले म्हाका आणि हेच बद्दल हा विशेष करून घालतलो आणि असेच करून हर एक वर्ष येऊ हा बी इच्छिता त्याचे पहिले वर्ष बी आयलो आणि मुखार बी येतलो बरे बरं तुला आशीर्वाद देवीला आशीर्वाद कायम उरू आणि मुद्दाम यो हाय दैट्स इट गाइस आज का वीडियो यहीं पर ख़त्म करते हैं और आज मेरे साथ मेरे कैमरा के पीछे है प्रतीक कलगुटकर मेरा एक दोस्त मेरे घर का नेबर ही है अगर वीडियो अच्छा लगे तो एक लाइक ज़रूर दबा देना और चैनल पे नए हैं तो सब्सक्राइब करना मैं ऐसे ही वीडियोस रोज़ाना लेके आता रहूँगा कोशिश करता हूँ कि अच्छे से अच्छे वीडियो यूट्यूब पर डाल दूँ और आशा करता हूँ कि आपको ये वीडियो ज़रूर पसंद आया होगा और मैं चाहता हूँ कि आप इस वीडियो को अपने रिश्तेदार फ्रेंड्स सबके साथ शेयर करें असल में प्रसाद ने ही मेरी सहायता की है इस वीडियो को कंप्लीट करने में प्रसाद ने कमेटी से परमिशन लेके मुझे शूट करने के लिए परमिशन दिलवाई थी एंड अ स्पेशल थैंक्स टू प्रसाद नाइक